हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं हे 20वं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण घातांकावरील प्रश्न पाहणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे 19व्या लेक्चरमध्ये आपण घातांकाचे नियम आणि घातांक म्हणजे काय हे पाहिले, बरोबर. आणि त्या नियमावरील प्रश्न आज आपण पाहणार आहोत. हा पहिला प्रश्न बघा, -1 चा 4वा घात, बरोबर. आपण घातांकाचा गुणधर्म पाहिलेला आहे. त्यात पहिल्या गुणधर्मामधला हा प्रश्न आहे. गुणधर्मावरील गुणधर्म आणि नियम यावरील हे सर्व प्रश्न आहेत. पण ते जर तुमचे गुणधर्म नियम पाठ असतील तर तुम्हाला हे प्रश्न आपोआप जमतील, ठीक आहे. बघा, आता -1 चा 4वा म्हणजे आपण काय करणार, -1 × -1 × -1 × -1 शॉर्टकटमध्ये पण माहीत आहे तुम्हाला की डायरेक्ट याचा 4वा घात, 1चा 1वा जरी घात काढला तरी 1च येतो, बरोबर. आणि समसंख्यावरती, बरोबर, म्हणजे जो जी संख्या येणार आहे, जे उत्तर येणार आहे ती धन येणार आहे, बरोबर, प्लसमध्येच येणार आहे. तरी पण आपण करून पाहू, -1 × -1 = 1, बरोबर. −1 × −1 = 1. −-चा गुणाकार केला प्लस येतो, बरोबर. 1 × 1 = 1. त्याचं उत्तर काय असेल? 1. ऑप्शन नंबर पहिला आपलं उत्तर आहे, बरोबर आहे. दुसरा बघा, -3 चा 5वा घात. तुम्हाला माहीत आहे जर 5 आहे, विषम संख्या असेल वरती, तर त्याचं जे उत्तर येईल ती ऋण येतं, बरोबर, मायनसमध्ये येतं. तर बघा, -3 चा 5वा आहे, बरोबर. 5वा घात -3 चा किती आहे? 3रा घात 27 आहे. 4था 81. 5वा किती? तर 81 × 3 करा, म्हणजे 5वा घात निघेल, बरोबर. 81 × 3, 3 × 24 किती? 243, बरोबर आहे. म्हणजे 243, पण 5वा घात आहे, विषम संख्या असल्यामुळे मायनस येणार आहे, बरोबर. म्हणजे -243 हे याचं उत्तर असेल, बरोबर आहे. आलं लक्षात तुमच्या? हा दुसरा गुणधर्म आहे घातांकाचा. मागच्या लेक्चरमधलं तुम्ही लेक्चर बघितलं की त्यात गुणधर्म दोन दिले होते. पहिला गुणधर्मावरचं एक्झाम्पल, दुसरं गुणधर्मावरचं हे एक्झाम्पल, ठीक आहे. आता बघा, 25 चा 4वा भागिले 25, ठीक आहे. त्याचं उत्तर काय येईल? बघा, 25चा 4वा म्हणजे 25चा 4वेळा गुणाकार, बरोबर. जेवढा घातांक वरती असतो तेवढ्या वेळा गुणाकार करायचा. 25 × 25 × 25 × 25, बरोबर. डिवाइड, भागाकार एकदा आहे 25, बरोबर. 25, बरोबर. 1 25ला 1 25 निघून जाईल, 3 25 राहील, बरोबर. 3 25 म्हणजे 25चा 3रा, बरोबर. 25चा 3रा काय येतो? तर तो आपल्याला काढावा लागेल, बरोबर. किंवा न काढताही ऑप्शन काय दिलेत बघायचे, काढायची गरज नाही. ऑप्शन त्यांनी काय दिलेत? 5 चा म्हणजे 5 5 चा सर्व दिलेत खाली. ह्याचं रूपांतर आपल्याला 5 मध्ये करावं लागेल, बरोबर. ह्याचं रूपांतर 5 मध्ये करण्यासाठी आपण काय करणार? 5चा वर्ग. 25 म्हणजे 5चा वर्ग आहे, बरोबर. 5चा वर्ग चा 3रा घात वरती, पण 25 म्हणजे 5चा वर्ग, म्हणून 5चा वर्ग 3रा. आता हा पण एक नियमच आहे, माहीत आहे तुम्हाला, की ब्रॅकेट 5चा वर्ग म्हणजे a चा n वा रेस टू m वा, तर काय असतं? ह्या दोन्हीचा गुणाकार होतो, बरोबर. हे तुम्हाला माहितच आहे. म्हणजे काय येतील होईल? 5चा 2 × 3, बरोबर. म्हणजे काय? 5चा 6वा. याचा आन्सर काय येईल? 5चा 6वा घात, म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असतो, बरोबर. नियम पाठ असतील तर लगेच लक्षात येईल. हा नियम इथे एक नियम वापरला आहे. कोणता नियम वापरला आहे? तर a^m ब्रॅकेटचा एन, म्हणजेच काय? a^m × n हा नियम इथं वापरलेला, बरोबर. चौथा प्रश्न बघा, 5 0 8 0 × 9 0 गुणाकार आहे. तुम्हाला माहीत आहे कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल तर 1 येतो, बरोबर. त्याचं उत्तर काय येतं? 1 येतं. म्हणजे काय येतं? 1 × 1 × 1 काय येईल उत्तर, बरोबर आहे. ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असेल. येतं लक्षात? 1 × 1 का? तर तुम्हाला माहित आहे a चा 0वा घात 1 येतो कोणत्याही संख्येचा, बरोबर. 1 चा 2 चा किती? कोणत्याही संख्येचा 1 येतो, बरोबर. 5वा बघा, 5चा 1 × 7चा 1 × 2चा 1, तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येचा पहिला घात असेल तर ती संख्या उत्तर येते, बरोबर. म्हणजे बघा, 5चा 1 घात म्हणजे 5 × 7चा 1 घात 7 × 2चा 1 घात 2 किती? 5 × 7 = 35 × 2 किती आलं? 70, बरोबर. ऑप्शन नंबर तिसरं आपलं उत्तर असेल. आलं लक्षात? कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. म्हणजे 5चा 1 घात 5 7चा 1 घात 7 2चा 1 घात, आपण एक नियम आहे, बरोबर. हे सर्व नियम आहेत जे आपण मागच्या लेक्चरमध्ये 19व्या लेक्चरमध्ये लिहून दिले. ते लेक्चर वेळ व्यवस्थित बघितलं, ते नियम व्यवस्थित पाठ केलं की हे लक्षात येतं, ठीक आहे. आता हे बघा, संख्या बघा, पहिल्यांदा चौकोन, परत मैरेपी कंस, परत ब्रॅकेट दिलेला आहे, एवढं सर्व दिलेलं आहे, बरोबर. मग एवढं सर्व सॉल्व करत बसणार का तुम्ही? नाही. तर मी मागा सांगितलं होतं एका नियममध्ये, मला वाटतं 17वा नियम घेतला होता, पूर्ण संख्येचा 0वा घात
म्हणजे काय येणार आहे, एक व्हॅल्यू येणार आहे. इथं पण आपण घेतलंय बघा, पाचचा शून्य बघा किती, एक व्हॅल्यू. एवढ्या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार आहे, एक येणार आहे बरोबर. या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू एक येणार आहे आणि ह्या ब्रॅकेटची बरोबर आहे. आणि एकचा पंधरावा घात, एकचा कितवा जरी घात केला तर व्हॅल्यू एकच येते बरोबर. एकचा तुम्ही हजारवा घात जरी घेतला तर व्हॅल्यू एकच येणार आहे. त्यामुळे इथं व्हॅल्यू काय येणार, एकचा पंधरावा घात. आन्सर आपले ऑप्शन नंबर सेकंड, कारण इथं शून्यवा घात आहे. त्यामुळे याचा पाचवाचा वर्ग करा, परत त्याचा पाचवा घात काढा, असं काहीही करत बसायचं नाही. सिम्पलमध्ये इथपर्यंत व्हॅल्यू एक येते आणि एकचा पंधरावा एक आन्सर. आलं लक्षात. बघा सातवा क्वेश्चन बघा काय, तीनचा शून्यवा गुणले चारचा शून्यवा गुणले पाचचा शून्यवा. शून्यवा घात म्हणजे एक व्हॅल्यू असते, माहीत आहे तुम्हाला. मग काय, एक गुणले एक गुणले एक, तीन गुणले चार गुणले त्याचा शून्य एक एक बरोबर. आणि खाली सेम पण चिन्ह कोणतं आहे, अधिक चिन्ह दिलं आहे, म्हणजे काय येणार इथं, एक प्लस एक प्लस एक बरोबर आहे. करायचं सॉल्व, एक गुणले किती येणार आहे, एक येणार आहे बरोबर. आणि डिवाईड एक प्लस एक किती येणार आहे, तीन. हे झालं त्याचं बरोबर आहे, त्याचं उत्तर हे आलं. नियम माहीत असेल लगेच लक्ष देतो बरोबर. बघा हा आठ बाय पाचचा शून्यवा, कोणत्याही संख्येचा शून्यवा घात किती असतो, एक असतो. आन्सर काय येईल बरोबर आहे, ऑप्शन नंबर दुसरा आपला आन्सर. कोणत्याही संख्येचा शून्यवा घात एक येतो बरोबर. आता बघा, दहाचा तिसरा प्लस दहाचा दुसरा प्लस दहाचा पहिला प्लस. आणि हां, कोणत्याही संख्येचा त्यात शून्य येत नाही, नाहीतर तुम्ही शून्याचा शून्यवा घात बरोबर एक आन्सर. शून्याचा शून्यवा घात शून्यच येतो, शून्याचा कोणता जरी घात काढला तर शून्यच येतो. शून्याचा शून्यवा घात शून्य, शून्याचा पहिला घात शून्य, शून्याचा कोणताही घात शून्यच येतो बरोबर आहे. येतोय लक्षात, एक पासूनच्या संख्याच चालली ठीक आहे. बघा, दहाचा तिसरा प्लस दहाचा दुसरा प्लस दहाचा पहिला प्लस दहाचा शून्यवा. आता याचं तुम्हाला काढता आलं पाहिजे. दहाचा तिसरा घात म्हणजे दहाचा घन एक हजार बरोबर. किंवा इथं दहाचा तिसरा दिला, इथं दहाचा आठवा दहावा दिलेला असू शकतो. काय करायचं फक्त, दहाचा जेवढा घात दिला आणि तेवढे शून्य पुढे द्यायचं ठीक आहे. एक हजार प्लस दहाचा दुसरा म्हणजे शंभर प्लस, इथं प्लस घेतो. दहाचा पहिला म्हणजे दहा प्लस दहाचा शून्यवा घात म्हणजे एक बरोबर. किती येतं इथं, एक 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 किती आलं, एक हजार एकशे अकरा. इथे व्हॅल्यू आली एक हजार एकशे अकरा ठीक आहे. नेक्स्ट बघा, पाचचा तिसरा गुणले सातचा तिसरा भागिले पस्तीसचा दुसरा, याची व्हॅल्यू काढायची बरोबर. पाचचा तिसरा गुणले सातचा तिसरा. बघा मित्रांनो, आपण एक हे वापरलं होतं, तुम्हाला माहिती आहे, एचा यम गुणुले बीचा यम बरोबर काय वापरलं होतो, ए गुणुले बीचा यम. हा नियम घेतलेला आहे आपण बरोबर. एचा यम गुणुले बीचा यम बरोबर ए गुणुले बीचा यम, म्हणजे दोन्हीचा जर घात असेल तर तो ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून त्याचा घात करू शकतो बरोबर. म्हणजे इथं काय येणार आहे, पाच गुणुले सातचा तिसरा बरोबर, सॉरी भागिले भागिले पस्तीसचा दुसरा. येतंय लक्षात. करा आता, सात गुणुले पाच किती, सात पाचा पस्तीस, म्हणजे पस्तीसचा तिसरा बरोबर. डिवाईड ही भागाकार आहे म्हणून खाली घेतलं, पस्तीसचा दुसरा बरोबर आहे. आता सिम्पलमध्ये तुम्हाला कळेल की तीन आणि दोन आहे बरोबर, म्हणजे फक्त पस्तीस राहणार आहे इथं आन्सर. कारण वरती तीन आहे खाली दोन आहे, म्हणजे एक एक पस्तीस राहणार आहे, म्हणजे हे तीन वेळा पस्तीस आहे बरोबर. पस्तीसचा क्यूब म्हणजे पस्तीसचा तीन वेळा गुणाकार. सिम्पलमध्ये तुम्हाला सांगतो, पस्तीस गुणुले पस्तीस गुणुले पस्तीस बरोबर आहे. आणि खाली वर्ग आहे म्हणजे पस्तीस गुणुले पस्तीस बरोबर. ह्या पस्तीस हे पस्तीस गेलं, ह्या पस्तीस हे पस्तीस गेलं, किती राहिलं, फक्त पस्तीस राहिलं. पण एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही ना, तुम्हाला माहीत आहे इथं तीन आहे इथं दोन आहे. हा एक नियम माहीत आहे तुम्हाला भागाकारमध्ये असल्यानंतर, म्हणजे भागाकारमध्ये कसं नियम असा आहे की ए रेस टू यम बरोबर डिवाइड ए रेस टू यन बरोबर ए रेस टू यम मायनस यन. माहीत आहे तुम्हाला, हा पण नियम दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे याच्यावरून काय येईल, पस्तीसचा तिसरा पस्तीसचा दुसरा, तर काय इथं येणार याचं, पस्तीसचा तिसरा मायनस दुसरा बरोबर, म्हणजे पस्तीसचा पहिला. आणि कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते, म्हणजे काय पस्तीस. हे सर्व नियम आहेत, नियमावरून सर्व काढतोय आपण. आणि नियम थोडंफार पाठ असेल तर त्याच्यावरून आपल्याला लगेच क्लिक होतं की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ठीक आहे. आता इथं पस्तीस आहे, इथं सात गुणले पाच गुणले सात आहे इथं, सॉरी इथं पाच सातचा गण दिला आहे बरोबर. आपल्या इथं पस्तीस आहे, तर आपल्याला लगेच लक्ष द्यायला पाहिजे की इकडे पस्तीस आहे, म्हणजे इथं कुठंतरी पस्तीस करण्याची गरज आहे. आणि जर इथं पस्तीस करण्याची गरज आहे तर सात पाचा पस्तीस होतंय, पण दोन्हीला घात आहे, दोन्हीचा घात साईडला देऊ, म्हणजे कोणता तरी नियम वापरायचा इथं, असं क्लिक झालं पाहिजे तुम्हाला ठीक आहे. हे झाले दहा एक्झाम्पल. अजून आपण एक्झाम्पल पाहू मित्रांनो. बघा,
पुढचे एक्झाम्पल घातांकावरची पुढचे एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल 27 वर्ग बरोबर 81 एक्स, तर एक्स बरोबर किती असा प्रश्न विचारले जातात. खाली चार ऑप्शन दिले ते बरोबर आहे. तर कसं सोडवायचं? तर ज्यावेळी असं केलेलं असतं त्यावेळी लहान म्हणजे 2, 3, 4 ह्या संख्येमध्येच रूपांतर करायचं. 27 किंवा जी संख्या दिलेली आहे त्यांच्यात ज्या संख्येत रूपांतर होत असेल त्या संख्येत रूपांतर करायचं. ठीक आहे, बघा आता 27 आहे बरोबर, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की 3 घन आहे 27. म्हणजे आता या टॉपिक झाल्यानंतर आपण वर्ग आणि घन पाहणार आहे, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. हा कितीचा घन आहे? 3 घन आहे बरोबर. याचं 3 मध्ये रूपांतर करू म्हणजे किती? 3 घन बरोबर 27 आणि त्याचा परत हा वर्ग. ठीक आहे, 81 बघा, 81 काय आहे तर 3 घात आहे 81 बरोबर आहे. किती? किंवा 9 वर्ग आहे पण आपल्याला 3 मध्ये रूपांतर केले आपण बरोबर. मग 3 घात बरोबर 81 एक्स इथपर्यंत बरोबर आहे. 3 घात 81. ठीक आहे, आता हे तुम्हाला माहित आहे ब्रॅकेटचा ब्रॅकेट ह्या दोन्हीचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन होणार आहे. इथं म्हणजे काय येणार? इथं 3 × 2 किती? 6 बरोबर 3·4 × x किती? 4x. आता नियम वापरायचा. काय नियम वापरायचा? पाया समान आणि मध्ये बरोबर चिन्ह, तर घातांक पण समान येणार आहे बरोबर. जेव्हा दिलेल्या संख्या समान असतात आणि मध्ये बरोबर चिन्ह असतं तेव्हा काय येतं? 6 = 4x बरोबर आहे. आता एक्सची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. मग काय करणार तुम्ही? एक्स बरोबर 6/4 बरोबर आहे. ही 6 असं राहणार, 1 × 4 इकडे येणार बरोबर, डिवाइड होणार. एक्स बरोबर 3/2 काय आलं तुमचं? एक्स बरोबर 3/2 आली व्हॅल्यू. ऑप्शनमध्ये बघा 2/3 आहे, 3/2 आहे, पण -1 केला इथं. -1 आहे का तुमचं? नाही. म्हणजे पहिला आपला ऑप्शन. का पहिला ऑप्शन? तर यांनी परत ह्या ऑप्शनला कन्वर्ट केलंय. कसं कन्वर्ट केलंय? तर ह्याचं काय केलंय? 2/3 केलंय आणि -1 केलंय बरोबर आहे. उलटं केलं, उलटं केलं की तुम्हाला माहित आहे मायनस प्लस होतं उलटं केलं की बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल. ठीक आहे, किंवा असा बी ऑप्शन असू शकतात. ठीक आहे, आलं लक्षात काय केलं तुम्हाला? लहान याच्यात कन्वर्ट करायचं. ह्या संख्या जी येईल ते लहान याच्यात कन्वर्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2·4 / 2 x बरोबर 4, तर एक्स बरोबर किती? एक्सची व्हॅल्यू आपल्याला विचारली बरोबर. 2·4 दिलाय भागिले 2·x दिलाय बरोबर 4 दिले बरोबर. आता काय करायचं? आपण हे जे 2 आहे त्याला इकडे ट्रान्सफर करायचं आणि 4 इकडे घ्यायचं. ठीक आहे, बघा आता 2·4 बरोबर भागिले, म्हणून काय केलं इथं? 2·x बरोबर ही भागिले बरोबर 4 आहे. ह्या 4 पण आपण 2 कन्वर्ट करून घेऊ. मग इथं काय येईल? 2·2 4 म्हणजे 2 वर्ग आहे बरोबर. सगळे 2 मध्ये कन्वर्ट झाले. आता हे 2·2 आहे ते इकडे घेऊ आणि ह्याला इकडे घेऊ. ठीक आहे, मग काय येईल? 2·4 / हे 2·2 इकडे घेतला भागाला भाग करायला येईल बरोबर. भाग करायला आला आणि हे इकडं 2·x बरोबर. आता बघा त्याचा भागकार करा. आता काय येतंय बघा, 2·2 आणि 2·4, तर काय येतं? भागकार असल्यानंतर काय येणार इथं? 2·4 − 2 बरोबर आहे, बरोबर 2·x. तुम्हाला माहित आहे जेव्हा भागकारला असतं पाया समान असतो तेव्हा त्यांची वजाबाकी होती घातांकाची बरोबर. मग काय येतील? 2·2 = 2·x बरोबर. मग पाया समान आहे बरोबर चिन्ह आहे मध्ये, मग काय 2 = x ह्या दोन्हीचं बरोबर चिन्ह येईल. एक्सची व्हॅल्यू काय आली? 2 आली. उत्तर आपलं 2 येईल बरोबर आहे. समजलं? व्यवस्थित बघा, समजून जाईल. पॉज करा व्हिडिओ, व्यवस्थित पहा. 3·2 = 243 एक्स बरोबर किती? बघा आता 3·2 आहे म्हणजे या दोन्हीचा गुणाकार होईल. मग काय येईल इथं? 3·2 बरोबर आता 243. आता इथं 3 आहे बरोबर, म्हणजे 243 पण आपल्याला 3 कन्वर्जन करून घ्यावं लागेल. जर याचं 3 कन्वर्जन करायचं असेल तर 3 म्हणजे 243. बघा 3·3 = 27 3·4 = 81 3·5 = 243 म्हणजे इथं काय? 3·5 = 243 बरोबर आहे. आलं? पाया समान आहे बरोबर चिन्ह आहे मध्ये, मग काय येणार इथं? 2x = 5 बरोबर आहे. 2x = 5 कारण पाया समान आहे मध्ये बरोबर चिन्ह आहे. मग काय येईल? 5/2 आली व्हॅल्यू. एक्सची किंमत काय आली? 5/2 सिम्पल आहे. ज्या ह्याच्यात असेल ना त्यात दुसरं कन्वर्जन करायचं किंवा लहानात लहान कन्वर्जन करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7·m − 5 = 343 तर एम बरोबर किती? ठीक आहे, बघा आता काय लिहितं? 7·m − 5 = 343 बरोबर. इथं 7 आहे, ह्याचं पण आपल्याला कन्वर्जन 7 करावं लागेल बरोबर. मग इथं काय येईल? 7
एम मायनस फाईव्ह बरोबर 343 काय 7 घन 343 येतो बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय इथं घ्यावं लागेल 7 घन चा वर्ग बरोबर 343 काय घेतलं 7 घन कन्वर्जन करून घेतलं आपण बरोबर आहे. वर्ग आणि घन यानंतर टॉपिक घेतल्यानंतर तुमच्याही लगेच लक्षात येईल. आणि घन आणि वर्ग मी पाठ करायला पण सांगितलं होतं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 15 पर्यंतचे घन. ठीक आहे आता काय झालं इथं रूपांतर 7 एम मायनस फाईव्ह बरोबर 7 तुम्हाला माहित आहे ब्रॅकेटच्या आत 3 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2 म्हणजे याचा गुणाकार होणार आहे हा एक नियम आहे माहित आहे तुम्हाला. म्हणजे काय येईल 3 × 2 6 पाया समान हा पण एक दुसरा नियम आहे पाया समान मध्ये बरोबर चिन्ह म्हणजे वरती पण दोन्ही समान असणार. मग काय येईल एम मायनस फाईव्ह बरोबर 6 बरोबर. मग काय येईल इथं एम बरोबर मायनस आहे चिन्ह इथं इकडे गेल्या प्लस होईल 6 + 5 किती आलं 11 एम बरोबर 11. ठीक आहे आलं उत्तर एम बरोबर 11 उत्तर आलं आपलं. ठीक आहे बघा आता नेक्स्ट 3² × 4x बरोबर 24² तर एक्स बरोबर किती सेम आहे 3 आणि 4 आहे याचं पण कन्वर्जन 3-4 मध्ये करावं लागेल आपल्याला. मग बघा 3² × 4x बरोबर 24 कन्वर्जन करा. काय कन्वर्जन करायचं 2 × परत बघा 3 × 4 बघा 2 × 3 × 4 24 येते 2 × 3 = 6 = 24 बरोबर आहे. 24 काय दिलं वर्ग दिलाय 24² घेतला बरोबर आहे. आता याचं वेगवेगळे रूप करा बघा आता 3² × 4x बरोबर याचं काय 2² × 3² × 4² ठीक आहे. आता 3 वर्गला हे 3 वर्ग निघून जाईल बरोबर आहे. काय राहिली तर बघा काय राहिली तर 4x बरोबर आता मला सांगा 2² म्हणजे काय हो 4 आहे बरोबर आणि इथं काय 4² म्हणजे काय 4 × 4 बरोबर आहे. मग आता बघा इथं 4x बरोबर 4 × 4 × 4 म्हणजे काय 4 आला म्हणजे घन आला बरोबर. पाया समान बरोबर चिन्ह मध्ये मग एक्स बरोबर काय आलं एक्स बरोबर 3 ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल. हे ते लक्षात काय केलं कन्वर्जन केलं उत्तर निघालं सिंपल आहे व्यवस्थित बघायचं समजून जातात लगेच प्रश्न. ठीक आहे तुम्ही कोणत्या एक्झामचा अभ्यास करत असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. बघा आता इथं 81 / 1/3 ब्रॅकेटचा परत 3/4 बरोबर किती विचारले बरोबर आहे. आता आपण काय करायचं आणि उत्तर बघा कसे दिलेत 9 म्हणजे आपल्याला 81 पण कन्वर्जन 3 किंवा 9 मध्ये करावं लागेल. ठीक आहे तर आधी आपण याचं करू. तुम्हाला माहित आहे घात दिला 81 आणि त्याचा परत घात दिला म्हणजे या दोन्हीचा गुणाकार होणार आहे बरोबर आहे हा नियम आहे. मग काय येईल तुमचं 81 बरोबर त्याचा 1/3 आणि याचा गुणाकार होणार बरोबर 3/4 बरोबर आहे. आता याचं करा रूपांतर काय 81 गुणाकार आहे बरोबर अधिक नाही आहे गुणाकार आहे म्हणजे 3 × 3 = 3 / 3 × 4 = 12 काल 81 3/12 त्याला अतिसंक्षिप्त रूप द्या. ठीक आहे अतिसंक्षिप्त रूप द्यायला काय येईल 81 1/4 बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे 1/4 म्हणजे काय हो कर्णिस्त 4 आहे थोडक्यात बरोबर. म्हणजे कसं आहे 81 आहे तुम्हाला माहित आहे याचं कन्वर्जन सांगितलं की रूटमध्ये असल्यानंतर इकडे गेल्यानंतर 1/2 ती संख्या होती म्हणजे आपण कसं घेतलं होतं बघा a^n बरोबर काय होतं a^1/n बरोबर. म्हणजे बघा 81 कर्णिस्त 4 बरोबर काय येणार 81 1/n म्हणजे 1/4 आला इथं म्हणजे असं आहे थोडक्यात बरोबर. म्हणजे 81 कर्णी काढायचे मूळ चौथं मूळ काढायचे किती येणार आहे चौथं मूळ 81 तर ते येतं 3 बरोबर आहे. तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता की 81 वर्गमूळ माहीत आहे तुम्हाला काय आहे 9y बरोबर. मग काय करणार तुम्ही 9² आणि त्याचा 1/4 बरोबर. जेव्हा वर्ग आहे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होईल तेव्हा काय राहील फक्त 9² राहील कारण 2 इथं जाणार बरोबर 1 ठिकाणी आणि 2 / 4 काय येणार 1/2 आणि परत आता 1/2 म्हणजे काय परत 9 वर्गमूळ काढायचे आणि परत 9 वर्गमूळ काय येते 3
म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर आलं लक्षात. बऱ्यापैकी प्रश्न घेतलेत, थोडे अवघड पण प्रश्न घेतलेत, जेणेकरून तुम्हाला अवघड प्रश्न जमले की सोपे आपोआपच जमतात. ठीक आहे, बघा मित्रांनो पुढचे क्वेश्चन. 3 4 तिसरे मूळ म्हणजे किती? शब्दात दिलेला आहे फक्त आपल्याला 3 4 म्हणजे 3 4 म्हणजे काय येईल? 3 4 बरोबर आहे. घाताचे तिसरे मूळ म्हणजे याचे तिसरे मूळ, मूळ म्हणजे कर्णिस्त, बरोबर आहे. कर्णिस्त 3 ही झाली त्याची, हे जे आहे दिलेलं आपल्याला त्याची मांडणी केली आपण, बरोबर. 3 4 घात म्हटलं की वरती, घाताचे तिसरे मूळ म्हणून खाली, बरोबर. आता याचं काय येईल? 3 बरोबर, 3 4 बरोबर आहे. रेस 2 मूळ 3 आहे म्हणून 1/3 बरोबर आहे. याचे रूपांतर काय करेल आपण? 3 या दोन्हीचा गुणाकार होईल आता, बरोबर. म्हणजे काय येईल? 4/3 बरोबर आहे. 3 4/3 हे आपलं उत्तर असेल, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, 2 4 5 मूळ, 2 3 चे 5 मूळ, 5 मूळ कन्वर्जन केलं म्हणजे काय? 2 3 5 मूळ म्हणजे 1/5 बरोबर आहे. मग काय येईल इथं? 2 3 × 1/5 म्हणजे 2 3/5 हे झालं तुमचं उत्तर, बरोबर आहे. आलं लक्षात? आता बघा, 5 4 म्हणजे किती? 5 4 डायरेक्ट 4 म्हणजे किती विचारलंय, म्हणजे 5 4 म्हणजे काय? 5 4 वेळा गुणाकार करा. 5 × 5 बरोबर आहे. 5 × 5 किती? 25 बरोबर. आणि 5 × 5 किती? 25 करायचा गुणाकार. 25 × 25 वर्ग किती? 625 उत्तर काय आलं आपलं? 625 ठीक आहे. नेक्स्ट बघा, काय कर्णिस्त म्हणजे वर्गमूळ आहे, बरोबर. कारण जेव्हा 2 असतं तेव्हा वर्गमूळ असतं, बरोबर. 3 असलं की घनमूळ, त्याच्या पुढे घातांक 4 5 मग काय? वर्गमूळात 5 4 आहे, बरोबर. त्याची व्हॅल्यू विचारली आपल्याला, मग काय येणार इथं? 5 वर्गमूळात असल्यामुळे काय येणार इथं? 1/2 बरोबर आहे. रेस 2 4 याचा गुणाकार काय येईल? बघा, 5 1/2 × 4 किती आलं? 5 4/2 म्हणजेच 5 2 बरोबर. 4/2 म्हणजे 2 बरोबर. 5 वर्ग किती येतो? 25 उत्तर आपलं ऑप्शन नंबर सेकंड आपलं उत्तर असेल. व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे आणि नियम वापरता आले पाहिजे. हे तर 64 1/6 आता 64 रूपांतर आपण पहिल्यांदा काय करू? 4 करू. ठीक आहे, 4 करून घेऊ पहिल्यांदा. 4 64 म्हणजे काय? 4 घन आहे, बरोबर. 4 रेस 2 1/6 बरोबर. आता 4 रूपांतर 2 करू. कितीमध्ये? म्हणजे वर्ग आहे, 2 वर्ग 4 आहे, बरोबर. काय येईल? 2 वर्ग त्याचा परत काय आहे? घन. आणि त्याचा परत काय आहे? 1/6 ठीक आहे. आता हे सोडवा. काय येईल? 2 × 3 × 1/6 तिन्हीचा गुणाकारच होईल, बरोबर. 2 2 × 3 × 1/6 बरोबर. मग काय येईल? 2 6 म्हणजे काय येईल? 2 1/2 आणि 2 1/2 म्हणजे काय असतो? 30 संख्या असते, म्हणजे 2 येईल, बरोबर. कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे 30 संख्या. ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असेल. घातांकावरचे आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत बऱ्यापैकी. ठीक आहे, आता आपण करणी उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. त्याआधी आपल्याला अजून एक टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्या टाईपचे आपण प्रश्न घेऊ. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न एक विचारला जातो की संख्येतील एककस्थानचा अंक शोधणे किंवा कोणता एककस्थानचा अंक विचारला जातो घातांकामध्ये आपल्याला. म्हणजे बघा, एखादी संख्या दिली जाते. आता एक संख्या घेतली आपण 255 ठीक आहे, चा 121 घात ठीक आहे. ही संख्या दिलेली आहे समजा, आणि या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता? म्हणजे 255 121 घात काढायचा आपण, किती होईल तो? आणि त्यातला एकक स्थानचा अंक कोणता हे विचारलेलं असतं आपल्याला. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. ठीक आहे, मग अशा वेळी काय करायचं? 255 आपण 121 गुणणार का? 255 × 255 असं 121 वेळा घेणार का आणि त्यांचा गुणाकार करणार का? ते तर आपल्याला शक्य नाही, बरोबर. त्यासाठी मग शॉर्टकट आहेत, त्या शॉर्टकटने आपल्याला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, मग दिलेली संख्या XYZ स्वरूपात आपण मानायची. XYZ म्हणजे हा जो अंक आहे तो झेड, आणि त्याच्या अगोदरचे वाय एक्स
ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल तीन अंकी संख्या असेल का? नाही. चार पाच दहा अंकी संख्या असू शकते, म्हणजे असं देऊ शकता पाच चार तीन दोन आठ, ठीक आहे, रेश टू 275, ठीक आहे, असं पण देऊ शकता. मग एक्स वाय झेड कुठे यात? आपल्याला फक्त झेडशी घेणं देणं आहे, आपल्याला एक्स आणि वायशी नाही, झेडशी घेणं देणं. म्हणजे हा जो एकक स्थानचा आहे अंक तो म्हणजे झेड, बस हा एकक स्थानचा अंक आहे तो म्हणजे झेड. बाकीकडे एक्स वाय काही असो, म्हणजे बाकीकडे किती अंक असो, म्हणजे दहा अंकी जरी संख्या असेल तरी आपल्याला त्याच्याशी घेणं देणं, आपल्याला फक्त एकक स्थानचा अंकशी घेणं देणं आहे. आणि एकक स्थानच्या अंकाला आपण झेड मानतो. काय म्हणतोय? झेड. दिसला? एक्स वाय झेड, बरोबर. ही एक संख्या आहे, म्हणजे तीन अंकी असेल, पाच अंकी असेल, दहा अंकी असेल, एक संख्या आहे. त्यातला जो शेवटचा अंक आहे एकक स्थानचा, आठ किंवा पाच, तो म्हणजे झेड, ठीक आहे. एक झेड कन्सिडर केला त्याला आपण झेड मानलं, हा शेवटचा अंक झेड, ठीक आहे. हा एन म्हणजे घातांक, हा जो वरचा दिलाय तो घातांक पूर्ण, बरोबर. आपल्याला काय करायचंय? त्यात तीन केसेस आहेत, ठीक आहे. एकक स्थानचा जो अंक आहे, म्हणजे जो झेड आहे एकक स्थानचा अंक, तो काय आहे त्याच्यावरून त्याच्यावर काय क्रिया करायची आणि आपण एकक स्थानचा अंक काढायचा या पूर्ण घातांकाचा, ते ठरवायचं, ठीक आहे. जर एकक स्थानचा अंक, पहिलं केस आहे, एकक स्थानचा अंक जर शून्य एक पाच सहा यापैकी असेल, म्हणजे समजा एक संख्या घेतली आपण तेवीस घेतले, सॉरी तिथे शून्य एक पाच सहा, बरं, ठीक आहे. आपण जर समजा इथं पंचवीस घेतली, ठीक आहे, किंवा सव्वीस घेतली, सव्वीस घेतली, ठीक आहे. सव्वीसचा 2518 घात आपल्याला विचारला, किती? 2518 घात काढायचा आपल्याला सव्वीसचा, ठीक आहे. कसं काढणार? तर एकक स्थानी काय? सहा आहे, बरोबर. झिरो एक पाच सहा यापैकी कोणता जरी अंक असेल इथं एकक स्थानी, तर आपण काय करायचं? याचा कोणता जरी घात विचारला, म्हणजे किती जरी मोठा घात विचारला, तरी त्याच्या घाताचा एकक स्थानचा अंक हाच येणार आहे. म्हणजे झिरोसाठी झिरोच येणार आहे, एकसाठी एकच येणार आहे, पाचसाठी पाचच येणार आहे, आणि सहासाठी सहाच येणार आहे. मग ह्या चारपैकी कोणता जरी अंक एकच स्थानी आला, आता याचं जर तुम्हाला विचारलं की सव्वीसचा 2518 घात या संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता, किंवा या घातांकाचा, हे घातांक आहे बोलून, याचा एकक स्थानचा अंक कोणता, तर इथं किती आहे बघायचं, एकक स्थानी कोणता आहे? सहा आहे. मग याचा एकक स्थानचा अंक सहा झाला, ठीक आहे. तुम्हाला विचारलं समजा 231 किती? 35 घात, ठीक आहे. तुम्ही काय करायचं? एकक स्थानी काय आहे? एक आहे, बरोबर. एकक स्थानी एक आहे, मग त्याचा एकक स्थानचा अंक येणार आपण एकच असेल, मग तो घातांक किती असू मोठा, येते लक्षात. समजा 10 असेल, समजा 20चा 525 घात, एकक स्थानी काय? शून्य. म्हणजे इथं ह्या संख्येचा पूर्ण जर आपण घात काढला पूर्ण गुणाकार करून, तरी त्याच्या एकक स्थानी शून्यच येणार आहे. तसंच पाचचं पण आलं लक्षात तुमच्या. तुम्ही काय करा, हे लिहून घ्या, ठीक आहे. जे एक्स वाय झेड रेस टू यांचा शेवटचा अंक, म्हणजे झेडचा शेवटचा अंक असतो, ठीक आहे, हे लिहून घ्या. त्यानंतर मग झेड इज इक्वल टू 0156 असेल. समजा झेड म्हणजे जी संख्या दिलेली आहे आपल्याला, त्या संख्येचे एक स्थानचा अंक जर यापैकी एक असेल, तर त्याचं उत्तर काढल्यानंतर एकक स्थानचा अंक पण तोच येणार आहे. आपण एक छोटं एक्झाम्पल घेऊ, समजा किती घेऊ आपण, 16 घेऊ, ठीक आहे. 16 आपण दुसरा घात करू, 16 दुसरा घात, एकक स्थानचा अंक 6 आहे, बरोबर. मग ह्याचा 16 वर्ग किती येतो? 256. यामध्ये पण एकक स्थानचा अंक 6 आला, बरोबर. तुम्ही 25 घ्या, 25 वर्ग करा, किती येतोय? 625. एकक स्थानिक आहे 5. इकडे आन्सर काढल्यानंतर मी एक स्थानिक काय आला हो, 5 आला, हे पे लक्षात तुमचं, ठीक आहे. आता मी 10 घेतलं, 10 घन केला, काय आला? 1000, बरोबर. एकक स्थानी शून्य आहे, एकक स्थानी शून्य झाला. म्हणजे या चारपैकी कोणता जरी अंक एक स्थानी असेल, तर त्याचं उत्तर काढल्यानंतर, हे उत्तर काढलं आपण, बरोबर, एकक स्थानी तोच अंक येतो, ठीक आहे. ठीक आहे, उत्तर काढत बसायचं नाही, शॉर्टकट आहे. दुसरं बघा आता, केस सेकंड. जर झेड इज इक्वल टू 4 किंवा 9, म्हणजे 4 किंवा 9 झेडची व्हॅल्यू, झेड म्हणजे काय? एकक स्थानचा अंक आहे, बरोबर. जर एकक स्थानचा अंक 4 किंवा 9 असेल, तर काय करायचं? तर एकक स्थानचा अंक 4 किंवा 9 असेल, तर जो घातांक आहे, घातांक, घातांक म्हणजे एन ला 2 भागायचं, किती ना? 2 भागणे, ठीक आहे, 2 भागणे, आणि जी बाकी येते, बाकी काय येईल? एकतर 0 येईल किंवा एकतर 1 येईल,
बरोबर, बाकी जर शून्य आली तर झेडचा स्क्वेअर घ्यायचा आणि बाकी जर एक आली तर झेड घ्यायचं. आता झेडचा स्क्वेअर घ्यायचा आणि झेड घ्यायचं म्हणजे काय करायचं तर मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. समजा इथं 4 आणि 9 एकक स्थानी पाहिजे. आपण जर संख्या घेतली समजा 34, ठीक आहे, 34 चा, ठीक आहे, आपण घेतला 11वा घात किंवा 11वा, 34 चा 11वा घात या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल विचारलाय आपल्याला. बरोबर, एकक स्थानी इथं किती आहे, 4 आहे. बरोबर, म्हणजे झेड इज इक्वल टू किती आहे, 4 आहे. बरोबर, मग झेड मध्ये 4 आणि 9 असल्यानंतर काय करायचंय, घातांकाला दोन्ही भागायचंय. घातांक कोणता आहे, हा वरचा आहे, किती आहे, 11 आहे. बरोबर आहे, घातांक काय आहे, 11 आहे. 11 ला दोन्ही भागा, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. बाकी किती राहिली, आपल्याला भाग किती जातो याच्याशी घेणं देणं नाही, बाकी किती राहते, 2 × 11 भागलं, 2 × 5 = 10, बाकी किती राहिली, 1 राहिली. बरोबर आहे, बाकी राहिली 1. जर बाकी 1 राहिली तर आन्सर तुमचं झेड असेल. बाकी 1 राहिलीची, बरोबर, आन्सर काय तुमचं झेड. झेड म्हणजे काय आहे इथं, झेड बरोबर काय, 4. म्हणजे तुमचा एक स्थानचा अंक कोणता असेल तर तो असेल 4. समजतंय, अजून एक एक्झाम्पल घेऊन सांगतो मी. बघा, समजा 64 घेतला, 64 चा, ठीक आहे, 115वा घात, 64 ते 115वा घात आहे, ठीक आहे. आता काय करणार आपण, इथं कोणता अंक आहे, 4 आहे. बरोबर, 4 आणि 9 साठी केस नंबर सेकंड आहे, केस नंबर फर्स्ट नाही. समजतंय, जर हे 4 अंक असतील तर केस नंबर पहिली वापरायची, जर 4 आणि 9 हे 2 अंक असतील तर केस नंबर सेकंड. सेकंड केस नंबर काय आहे, तर 4 असेल एक स्थानला तर घातांकाला दोन्ही भागायचं. बरोबर, मग 115/2, ठीक आहे, बाकी किती तिथे काढायची, किती आली बाकी, कितीनं भागल्यावर किती तिचा भाग जातोय. बघा, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, 1 राहिले 1 वर घेतला 5, 15 2 × 7 = 14. बरोबर, 7 चा भाग लागला, किती राहिलं बाकी, 1 राहिली. बरोबर आहे, बाकी 1 राहिली. बाकी 1 राहिल्यानंतर काय, ही बाकी झाली तुमची. बरोबर, बाकी 1 राहिल्यानंतर मी काय सांगितलं, जेव्हा बाकी 1 राहती, ही बाकी आहे. बरोबर, ही बाकी असं लिहून घ्या, बाकी 1 राहिली की एक स्थानचा अंक कोणता येतोय, झेड. बरोबर, बाकी 1 राहिली, एक स्थानचा अंक कोणता झाला, झेड. झेड म्हणजे एक स्थानी कोणता अंक आहे, झेड म्हणजे सॉरी की जे एक स्थानचा अंक काय, झेड आहे. मग झेड म्हणजे बरोबर काय, झेड बरोबर 4 आहे. म्हणजे आन्सर काय आलं आपलं, 4 आलं. लक्षात आलं, लक्षात तुमच्या. अजून बघा, आता आपण दुसरी संख्या घेऊ. समजा घेतला आपण 29, ठीक आहे, 29 घेतलं, 29 चा समजा एक 15-14वा घात काढायचा आपल्याला, 29 चा 14वा घात काढायचा आपल्याला, ठीक आहे. म्हणजे 14वा घात दिला 29 चा आणि आपल्याला एकक स्थानचा अंक काढायचा आहे. एकक स्थानी इथं काय आहे, सध्या 9 आहे. 9 म्हणजे काय, झेड आहे आपला. बरोबर, झेड बरोबर काय, इथं 9 आहे. बरोबर, आता काय करायचं, आपण घातांकाला दोन्ही भागायचे, या 14/2 किती आलं, बाकी किती, ती 7चा भाग गेला, 7 × 2 = 14. बरोबर, बाकी किती आली, 0 आली. बाकी 0 आल्यानंतर काय, बाकी 0 आल्यानंतर काय घ्यायचंय, झेडचा वर्ग घ्यायचा आहे. बरोबर, मग काय, झेडचा वर्ग, ठीक आहे. मग झेड बरोबर काय आहे, 9 आहे. 9 चा वर्ग 81. हे झालं तुमचं एकक स्थानचा अंक. हे एकक स्थानचा अंक म्हणजे यातला एकक स्थानचा अंक कोणता आहे, 81 ला 1 आहे. बरोबर, म्हणजे तुमचा 1 हा एकक स्थानचा अंक झाला. कोणता आला एकक स्थानचा अंक, 1 आलं लक्षात तुमच्या. काय करायचंय, जेव्हा बघा, लिहून घ्या व्यवस्थित, जेव्हा झेड इज इक्वल टू 4 व 9 असतं तेव्हा जो घातांक आहे त्याला दोन्ही भागायचं, भागल्यानंतर बाकी काय येते बघायचं. बाकी जर 0 आली तर एकक स्थानचा अंक झेडचा वर्ग असेल. झेडचा वर्ग, झेडचा वर्ग म्हणजे एकक स्थानी झेड जो आहे तुमचा 4 किंवा 9 असणार, मग 4 किंवा 9 चा वर्ग येणार. बरोबर, आणि जर बाकी 1 आली तर झेड असणार आन्सर, म्हणजे 4 किंवा 9 आन्सर असणार. म्हणजे एक स्थानी जर 4 असेल ऑलरेडी पहिला तर 4 असणार, एक स्थानी 9 असेल तर 9 असेल. समजलं. आता केस तिसरी, झेड इज इक्वल टू 2, 3, 7, 8. झेड म्हणजे काय, एकक स्थानी, म्हणजे एखादी संख्या आहे समजा 212. बरोबर, याच्या एकक स्थानी काय आहे, 2 आहे, ठीक आहे. मी तर वेगळं घेतो कारण झेड आणि 2 एकसारखं दिसतंय, तुमचं कन्फ्युजन होईल. 3 आहे, 213 संख्या आहे. बरोबर, झेड बरोबर यात काय आहे, झेड बरोबर 3 आहे. बरोबर,
एक स्थान चांगचे बरोबर. याचा आपल्याला काय करायचं आहे, याचा घात दिलाय त्यांनी किती, समजा इनचा घात दिला आपल्याला 33 दिलाय, किती दिलाय 33 घास दिलाय समजा आपल्याला, ठीक आहे. मग झेड बरोबर काय 3 आहे. आता केस नंबर 3 ला काय करायचंय, हिथं आपण काय केलं, घातांकाला 2 नी भागलं बरोबर. केस नंबर 3 ला घातांकाला 4 न भागायचंय, कितीन भागायचंय 4 न, ठीक आहे. इथं आपण 2 नी भागलं, इथं 4 नी भागायचंय. आणि बाकी बाकीच लिहून देतो तुम्हाला बाकी, ठीक आहे. जर समजा एक आली, बाकी एक आली, ठीक आहे, तर एकक स्थानचा अंक झेड, बाकी 2 आली तर एकक स्थानचा अंक झेड स्क्वेअर, बाकी 3 आली तर एकक स्थानचा अंक झेडचा तिसरा घात, आणि बाकी 0 आली तर एकक स्थानचा अंक झेडचा चौथा घात. आता तुम्ही म्हणताल हिथं तर 1 0 आणि 1 बाकी येत होती, हिथं 1 2 3 0 अशी बाकी काय येते, तर आपण इथं 2 नी भागत होतो, त्यामुळे बाकी काय येणार, एक तर 0 किंवा 1, इथं 4 न भागतोय त्यामुळे बाकी काय येणार 1 2 3 किंवा 0 बरोबर, 4 न भागत असल्यामुळे. मग आता बघा हे तुमचं बाकीचं लक्ष द्यायला, तुमच्या बाकी एवढी आली तर हे घ्यायचं. आता आपण काय करायचंय, झेड इज इक्वल टू 3 आहे, आता काय करणार आपण घातांकाला, घातांकाला 4 न भागणार. इथं मी सांगितलं की 4 न भागणे, इथं 4 न भागणे, ठीक आहे, घातांकाला, घातांकाला, ठीक आहे, इथल्या 2 नी भागणे लिहिले, घातांकाला 2 नी भागणे, इथं 4 नी भागणे, ठीक आहे. मग कशाला 33 घातांक आपला बरोबर डिवाइड 4, बाकी किती आली हो 4 8 32, बाकी किती आली 1 आली बरोबर, 33 - 32 1, मग बाकी बरोबर 1, ठीक आहे. मग बाकी जेव्हा 1 किती तेव्हा बघा, बाकी 1 आल्यानंतर काय घ्यायचंय, झेड घ्यायचंय. मग बाकी 1 आली म्हणजे आपला एक स्थानचा अंक झेड असेल, आणि झेड म्हणजे काय, इथं हा झेड आहे बरोबर, इसला झेड इज इक्वल टू 3 एक स्थानचा अंक, म्हणजे आपला आन्सर 3 आला, एक स्थानचा अंक काय आला 3 आला, ठीक आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या, समजा इथं आपण 7 घेतलं, किती 7, म्हणजे 7 एक संख्या घेतली 7 वरून 2, समजा 27 घेतली आपण, 27चा आपण घेतला 54 भागात, किती घेतला 54 भागात घेतला 27चा, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, एकक स्थानचा अंक बघायचा आहे, एकक स्थानी अंक कोणता आहे 7 आहे, 7 अंक म्हणजे केस नंबर 3 बरोबर, 1 2 मध्ये 7 अंक नाही, केस 7 म्हणजे केस नंबर 3, झेड बरोबर काय आलं आपलं आता 7 आलंय. आता काय करायचंय, मग केस नंबर 3 मध्ये घातांकाला 4 नी भागायचंय, घातांक काय याचा 54 आहे बरोबर, 54 4 नी भागलं किती आलं, 4 1 4 4 1 4 एक राहिले, 1 वर घेतला 4 4 3 12, 2 3 चा भाग गेला, बाकी किती राहिली 14 12 गेलं, 2 राहिली, आपल्याला बाकी घेणं देणं आहे, बाकीशी मतलब आहे फक्त, बाकी 2 राहिली, जेव्हा बाकी 2 राहते तेव्हा काय, इथं बाकी 2 राहते तेव्हा झेडचा स्क्वेअर आपला एकक स्थानचा अंक असणार, मग इथं काय आहे झेडचा स्क्वेअर बरोबर, मग झेडचा स्क्वेअर म्हणजे झेड किती आहे 7 आहे, 7चा वर्ग किती आला 49 बरोबर, 49 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे तर 9 आहे बरोबर, मग आपला 9 हा आपला एकक स्थानचा अंक झाला. समजलं, कोणाला काय प्रॉब्लेम, एकक स्थानचा जर अंक काढायला लावला असा घातांक दिला जाईल एखादा, आणि त्याचा एकक स्थानचा अंक विचारला जाईल, खाली 4 ऑप्शन दिले जातील, 0 1 2 5 असं काही ऑप्शन दिले जातील, त्यावरून आपल्याला काढायचे, आपल्याला आधी दिलेल्या संख्येचे एकक स्थानचा अंक बघायचा कोणता आहे, त्यावरून केस 1 2 3 पैकी कोणती केस यूज करायची ते बघायचं, आणि मग एक केस 1 मधला असतील या 4 पैकी एक अंक असेल एकक स्थानचा तर डायरेक्ट तेच उत्तर असेल, तिथं काय करायची गरज नाही, या पैकी असेल तर घातांकाला 2 नी भागायचं, बाकी 1 इथे का 0 इथे भागायचं त्याच्यानुसार घ्यायचं, इथं जर या 4 पैकी एक अंक असेल तर 4 न भागायचं घातांकाला, आणि बाकी किती इथे बघायचं 1 2 3 0 आणि त्यानंतर त्यानुसार घ्यायचं, ठीक आहे. समजलं तुम्हाला व्यवस्थित, हा आपला पॉईंट राहिलेला होता. मित्रांनो, तुम्हाला हे 2 प्रश्न मी होमवर्कसाठी देत आहे. पहिला बघा, 14 चा 140 वा घात, याचा एकक स्थानचा अंक काढायचा आहे, काय काढायचा आपल्याला एकक स्थानचा अंक, ठीक आहे, एकक स्थानचा अंक. आणि दुसरा आहे 3 चा 21 वा घात, ठीक आहे, ऑप्शन दिलेत पहिल्याचं 0 1 4 6, दुसऱ्याचं दिल्यात 3 9 7 1, ठीक आहे. या दोन्हीचा मला एकक स्थानचा अंक काढून तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे, या जे घेतलेला आहे यावरीलच प्रश्न आहे ते, ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपलं घातांक हा टॉपिक संपलेला आहे, म्हणजे घातांकामधला पहिलं घातांक संपलेला आहे, पण करणी हा टॉपिक राहिलेला आहे आपला. करणी म्हणजे आतापर्यंत आपण जे घेत होतो 5 चा 6 असा घेत होतो, पण जे रूटमधलं आहे, रूटमधलं त्यावरील
एक लेक्चर आपण घेणार आहे, त्या लेक्चरमध्ये करणी आणि त्यावरील प्रश्न घेणार आहे. म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 21व्या लेक्चरमध्ये तो टॉपिक आपण संपवून टाकू. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.